नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष उफळून आला आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला पत्र लिहिलं आहे. नवीन अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार असा थेट सवालच राज्यपाल मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारला केला आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून राज्यपाल आणि राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार आमनेसामने आलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. राज्यपाल नियुक्त आमदार रिक्त असलेल्या 12 जागांवरून आधी ठाकरे सरकार आणि राज्यपाल संघर्ष निर्माण झाला आहे. त्यातच राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केल्यानं ठाकरे सरकार आणि राज्यपालमधील वाद आणखीनच शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे राज्यपालांच्या या पत्रावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार देखील राज्यपालांना लवकरच उत्तर देणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये नाना पटोले यांच्या नावाची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली होती. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी कार्यभार सुपूर्द केला होता. गेल्या काही दिवसापासून पटोले यांचं नाव हे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं, त्यावर ते हायकमांड अखेर शिक्कामोर्तब केल्याने नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. सध्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार असला तरी देखील लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्याचा इशारा राज्यपालांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आले असून यांच्यातील वाद आता आणखीनच वाढत चालला आहे. त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असल्याने संवैधानिक पेच निर्माण केल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवरती निशाणा साधला होता. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.